आज आपण पैठण तालुका बालानगर मध्ये एका मोसंबीच्या बागेमध्ये आहोत। तर मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा। शेख परवेज शरफुद्दीन, पत्ता बालनगर, तालुका पैठण, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, क्षेत्र खेळा। तर हे जे शेतकरी आहेत यांनी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे काही खत आणि औषधं या मोसंबी बागेला वापरलेत। मला सांगा की सुरुवातीला तुम्ही या बागेसाठी कोणते खत आणि औषध आपले वापरले? नायट्रोकिंग ब्लूम आणि हे प्रीमियम। प्रीमियम, हा। तर हे औषध जमिनीमधून सोडले, जमिनीमधून सोडल्यानंतर पुन्हा तुम्ही याला आपलं खत पण टाकलं बा? हा, टाकलं भूमीपावर। भूमीपावर, तर खताचा डोस झाला, पूर्ण ट्रीटमेंट आपली केली। तर तुम्ही जर पाहिलं की कोणतंही झाड पाहा तुम्ही, की मोसंबी जी आहे तर अशी गुच्छामध्ये आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता। तुम्ही हे पण झाड पहा, इकडं हे पूर्ण हे गुच्छे झाडपा सगळे इकडं। तुम्ही जर इथं पाहिलं तर पाणी वाहत आहे बा सध्या खाली, आणि बालानगर मधल्या जवळपास 90% बागा तुटलेल्या आहेत सगळ्या। तर तुम्ही पाहिलं तर पाण्यामध्ये असताना सुद्धा या झाडांची गळ नाहीये। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं की आपली गळ का नाहीये? बाकीच्या लोकांची गळ आहे आणि आपल्या लोकांची गळ नाहीये। मागच्या वर्षी गळ होती हे झाडाची, तर हे वापरले ना आम्ही औषध खालून सोडले आणि वरती बी फवारणी केली, दोन फवारणी औषधाची, ते गळ एकदम गळत नाही, नुसतं डासची गळी थोडीफार, म्हणजे गळ एकदम कमी कमी। पूर्ण बगीचा हा सगळा एकसारखा आहे। मला सांगा की बालानगर मध्ये ज्या मोसंबीच्या बागा आहेत आतापर्यंत आहेत का त्यांच्या मोसंबीच्या? नाही नाही नाही, कोणाचाच बाग नाही, आमचाच बाग आहे बालनगर मध्ये। हा, म्हणजे बाग आपला अजून शिल्लक आहे। शिल्लक, जास्त भाव जे घ्यायचे आपला ते आपण घेऊ शकतो, पण बाकीच्या लोकांच्या बागा गेल्या त्यांनी कमी भावामध्ये देऊन टाकला। मग या औषधाविषयी तुमचं मत काय काय वाटतं? हे औषध म्हणजे आमचे झाड सगळे काळीवर होते, आता सगळे झाड रोपड्याला हे टाकले आणि मागे टाकले, आकारे आहे, आकारे मारले, झाडाची क्वालिटी बदलली, क्वालिटी झाडाची क्वालिटी पाहा तुम्ही, फळांची संख्या वाढली। मागच्या वर्षी तुम्हाला काही लोकांनी सांगितलं की हे झाड तुम्ही काढून टाका, मला म्हटले हे झाड काढा। आज काय वाटतं तुम्हाला झाडाशी? हे झाड का म्हणजे रोपलं काढू, हे नाही काढायचं असं वाटतं। म्हणजे झाड खूप छान झाले, छान झाले। आता हे जे आहेत हे बबलू सेठ जे आहेत आपले पैठणचे प्रसिद्ध भगवान, तर त्यांचे भाऊ आहेत शपुद्दीन भाई, आणि हा त्यांचा पुतण्या परवेज। तर त्यांच्या बागेमध्ये आज आहोत आपण। तर बाकीच्या बागामध्ये ज्या तुम्ही पाहिल्या आणि आपली बाग, याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? फरक म्हणजे बाकीच्या बागामध्ये गड जास्त आहे आणि क्वालिटी बी एवढी फार नाही, फळाची साईज वाढली, क्वालिटी अजून हिरवा माल आहे, एक महिना डिसेंबर लोक काही नाही होत हे माल, म्हणजे पाहिजे तो भाव आपण घेऊ शकतो। आता तुमचं नाव सांगा। शिक्षक। तर तुम्ही ही बाकीच्या बागा पाहिल्या असतील, तर काय वाटलं तुम्हाला त्या बागेमध्ये? त्या बागेमध्ये पडझड झाली, माल बारीक होता, हे माल ठोसर आहे, चांगला हिरवा आहे, मागच्या वर्षी एक बाकी राहिलं की या झाडामध्ये झाड आपले मला वाटतं किती सगळे? सगळे 600 600। तर किती माल गेलता मागच्या वर्षी? 17 क्विंटल माग निघला होता। 17 क्विंटल मागच्या वर्षी 17 क्विंटल म्हणजे 1 टन आणि 7 क्विंटल, 45,000 रुपये खर्च झाला। हा, म्हणजे कमी माल निघला, झाडाची क्वालिटी डाऊन होती, डाऊन होती। आता चालू वर्षी किती माल निघाल असतो माझा तुमचा अंदाज सगळा? 30-35 टन माल निघाल चालू, 30-35 टन कमीत कमी निघाल। आणि महत्वाचं म्हणजे जो भाव पाहिजे तो हा भाव घेऊ शकता। मग तुम्ही जे बाकीचे लोक आहेत बागायतदार, ते त्यांना काय सल्ला द्याल, त्यांना काय सांगतो तुम्ही? ते सांगतात की हे लईच भारी दवा आहे, ग्रीन प्लॅनेट जैविक आहे, ते झाडाची लाईफ स्पॅन वाढवते हे दवा, त्यांनी वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे, 100% वापरलं पाहिजे, घेतलं पाहिजे। ते आम्ही रासायनिक खत वापरतो होते ना, गड जास्त होती, आता जैविक या वर्षी वापरलं ना, गड एकदम कमी कमी, आणि बगीचा आपला अजून टिकून आहे, टिकून अजून तर आपण म्हणजे तुम्ही या औषधावरती खुश आहात?
आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या कुठेही कंटाळा नाही, जेव्हा पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. आपल्याला पाणी जर पाहिलं तुम्ही अक्षरशः पाणी वाजे पाणी मोसम त्याच्या खाली दिसत नाही. एक मोसम म्हणजे हा बदल आपल्या औषधांचा आहे. तर पुढच्या वर्षी तुम्ही घेणार शंभर लोक अजून बाकीचे लोक बगीचा पाहून गेले काही तुमचा बगीचा असा कसा आला म्हणजे लोक येते आमच्या फोन जाते कोणाकडे डेट मिळेल आम्ही किती सर डेट पण चालू असं म्हणतो आम्ही सांगा म्हणून. मग आता बालानगर मध्ये थांबलो मी तिथं तर तिथले बरेचसे लोक माझ्याकडे आले की तुमचं आम्हाला पाहिजे सांगितलं ना आम्हाला पाहिजे. लोक बोलताय दादा की औषध खूप छान आहेत, ट्रीटमेंट चांगली आणि मोसमी मध्ये एक असतं बा की नुसतं औषध पण काम करत नाही, त्याच्यामध्ये आपलं जे व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन, नंतर रोगांचं जे व्यवस्थापन आहे ते असेल, आंतरमाशागत असेल, तर या सगळ्यांचं शेड्यूल आपल्याला या ठिकाणी बनवावं लागतं आणि ते शेड्यूल आपले शपथदिन भाई आणि परवेज यांनी या ठिकाणी फॉलो केलं म्हणून या ठिकाणी त्यांची वाघ अशी आहे. तर तुम्ही आमचे प्रॉडक्ट वापरले त्याबद्दल धन्यवाद. तुमचा धन्यवाद आहे. मी तुम्हाला तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट दिलं याच आणि आमचे झाडं बनवले त्याच्यामुळे तुम्हाला धन्यवाद सर. जास्त माल यावर लागलं गावातून झाडं गेले ते आमचे.